चला आता विद्यार्थी मित्रांनो 17 नंबरचं प्रमेय आपण पाहूया। काय म्हणते 17 नंबर प्रमेय? समभुज त्रिकोणात तीन समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करणे की त्यातील प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस स्पर्श करेल व त्यांचे व्यास संलग्न राहतील। पहा, या अगोदर आपण वर्तुळ बसवलेले आहेत, त्याऐवजी आता आपल्याला अर्धवर्तुळ बसवायचे। मग यासाठी प्रश्न कसा येतोय पहा, 5 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढून त्यात तीन समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील। आता सुरुवातीला काय करायचंय? दिलेलं काय आहे? 5 सेंटीमीटरचा समभुज त्रिकोण काढून घेणे। आता पहिली कृती, 5 सेंटीमीटरचा समभुज त्रिकोण काढून घ्यायचा आणि त्याचे तीनही कोंद बघून घ्यायचे। चला तर मग लागावर कृतीला लगेच। हे पहा, ज्याप्रमाणे आपण या अगोदर ही समभुज त्रिकोणात तीन वर्तुळे बसवले आहेत त्याप्रमाणेच दिलेल्या त्रिज्येचा बाजूचा एबीसी हा समभुज 5 सेंटीमीटर बाजू असणारा काढून घ्यायचा आहे। त्याचा ए बी आणि सी हे तीनही कोन दुभागून घ्यायचे। हे कोन दुभागल्यानंतर ह्या तीनही कोनांचे कोन दुभाजक एकाच ठिकाणी एकमेकाला छेदतात, त्या बिंदूला ओ हे नाव द्या आणि ओ हे नाव दिल्यानंतर हा जो ए या ठिकाणी डी आणि सी हा जो कोन तयार झालाय काटकोन त्रिकोण, या काटकोन त्रिकोणाचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे। चला करून घेऊया दोन भाग। याचे हा डी कोन दुभागून जो कोन दुभाजक या ठिकाणी छेदतो याला ई वन हे नाव द्यायचंय आणि या ई वन ते ओ या अंतराने म्हणजे तुमच्या कंपासमध्ये ई वन आणि ओ एवढं अंतर घ्यायचंय आणि एकानंतर एक म्हणजे एक कोन दुभाजक सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर हा दुसरा कोन दुभाजक। अंतर घेताना तुम्ही अॅक्युरेसीने अंतर जर घ्यायला लागलात तर अॅक्युरेसीने अंतर घेतलं तरच पुढचे त्रिकोण व्यवस्थित बसतील। हा एक कोन दुभाजक सोडू द्यायचा आणि पुढच्या कोन दुभाजकावर काय करायची? बरोबर अशी खून करायची। त्यानंतर परत हा कोन दुभाजक सोडून द्यायचा आणि इथे आता अशा खुणा केल्यानंतर हे जे बिंदू मिळाले आहेत या बिंदू हे ई वन सी, हा ई वन, हा ई टू आणि हा ई थ्री हे बिंदू एकमेकाला जोडून घ्यायचे। बरोबर अॅक्युरेट जोडले म्हणजे एक त्रिकोणी फिगर तयार होईल आतमध्ये, म्हणजेच हे तीन अर्धवर्तुळांचे व्यास असणार आहेत की जे एकमेकाशी संलग्न आहेत। आता पहा कसे तयार होत आहेत ते, हे एकमेकाला आपण जोडून घेतले बरोबर। आता याच्या पुढची कृती करायची आहे, ती कृती अशी की आपल्याला अर्धवर्तुळ बसवायचे। काय बसवायचे? आता अर्धवर्तुळ। मग ते अर्धवर्तुळ कसे बसवायचे? इथं जे बिंदू मिळाले आहेत आपल्याला, हा इथला बिंदू जो मिळालेला आहे सुरुवातीला ए या कोणाच्या कोंदुभागच्या ज्याला एफ वन नाव द्या, हा बी कोणाच्या इथं मिळालेला आहे बी कोणावरून जो कोंदुभाग त्याला एफ टू नाव द्या आणि याला एफ थ्री। आता या एफ वन आणि डी त्यानंतर इकडचे नावं द्यायचे राहिले ते नावं देऊन घेऊ। ओके, आता हे पहा एफ वन आणि डी या त्रिज्येने पहिला अर्धवर्तुळ काढून घ्यायचा आहे। एफ वन आणि डी, हे पहा एफ वन आणि डी हे अंतर घेतलं म्हणजेच ते अंतर एफ वन आपलं ई थ्री आणि ई वन इकडेही तेवढंच अंतर येत असेल। हे पहा हा पहिला अर्धवर्तुळ बसला का बरोबर आपला, अशा प्रकारे पहिला अर्धवर्तुळ बरोबर बसला। आता दुसऱ्या पण काय करायचं? एफ टू आणि पी एवढं अंतर घ्यायचंय। अंतर समानच असतं तरी एकदा चेक करायचं, थोडा बदल असेल तर कमी जास्त नॉर्मल केलं म्हणजे आपली कृती बाहेर जात नाही आणि परीक्षेमध्ये तुमची अॅक्युरेसी पाहिली जाते। दुसरा, आता तिसरा एफ थ्री आणि क्यू एवढं अंतर घ्यायचंय आणि हा तिसरा अर्धवर्तुळ काढायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं, तीनही अर्धवर्तुळांचे व्यास संलग्न आहेत। संलग्न म्हणजे काय? एकमेकाला जोडलेले आहेत।
खूप सोपी कृती आहे, अवघड अजिबात नाही, पण त्यासाठी या अगोदरच्या ज्या कृती आहेत किंवा या अगोदरचे प्रमेय आहेत ते समजलेले असावेत। अशा प्रकारे वेगवेगळे भूमितीचे प्रमेय व्यवस्थित सोडवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांनाही पाठवा आणि आपला चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।